नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी आशी मुंबई पोलीससाठी खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा मुंबईमध्ये कोणत्या वर्षी साखळी बॉम्बस्फोट ही घटना घडली होती तर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मित्रांनो ही घडली होती लक्षात ठेवायचं आपल्याला मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ही घडली होती पुढचा प्रश्न बघा मुंबई मेट्रोची सुरुवात कधी झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर आठ जून दोन हजार चौदाला मुंबई मेट्रोची चा सुरुवात झाली होती मुंबईमध्ये सव्वीस अकराचा जो काही दहशतवादी हल्ला आहे तो कधी झाला होता तर मित्रांनो सव्वीस अकराचा जो काय दहशतवादी हल्ला आहे हा झाला होता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला लक्षात ठेवायचं आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला मित्रांनो हा हल्ला झाला होता पुढचा प्रश्न आहे बघा मुंबई ते ठाणे काय प्रश्न आहे बघा मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वेची सुरुवात कधी झाली होती तर मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वेची सुरुवात झाली होती बघा सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला लक्षात ठेवायचं मित्रांनो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला मित्रांनो ही सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न बघा मुंबई ते ठाणेमध्ये पहिली रेल्वेची सुरुवात कधी झाली होती तर आपण आताच बघितलं सोळा एप्रिलला पुढचा प्रश्न बघा मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं तर नाशिक या शहराला मित्रांनो ओळखलं जातं बा महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानीचं असलेलं शहर कोणतं आहे तर महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी कोणती बघा मुंबई आहे पुढचा प्रश्न बघा मुंबईमधील पूर्णपणे महिलांनी चालवलेलं स्थानक कोणतं आहे तर माटुंगा ही स्थानक आहे कोणतंही माटुंगा पुढचा प्रश्न बघा आय आय टी बॉम्बे या शहराचं मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं आय टी बॉम्बे तर सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हे करण्यात आलं मुंबईमधील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बस सेवेचं नाव काय आहे तेजस्विनी मित्रांनो हचं करेक्ट आन्सर आहे काय नाव आहे बघा तेजस्विनी पुढचा प्रश्न आहे बृहन मुंबईमधून कोणत्या वर्षी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर सन एकोणीसशे नव्वदमध्ये मित्रांनो या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर मित्रांनो बघा आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल किंवा ज्या पण जिल्ह्याचा पेपर बाकी असेल तर लवकरात लवकर आपल्या नोट्स घेऊन टाका यामध्ये चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो जास्त नाही बघा आपण पंधरा ऑगस्टपासून जी ऑफर लावली ती चालू ठेवली फक्त नव्याण्णव रुपयाला आपल्याला क्यू आर कोडवरती नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत आणि या व्हॉट्सअप नंबरला बघा त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि तुम्हाला काही मिनटामध्येच लगेच पी एफ मी पाठवून देणार आहे कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि बघा आता पुढच्या वर्षी फक्त किती सात का आठ हजारचीच याड्यात आहे आणि हे चान्स आपल्याला होण्यासाठी त्यामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा मित्रांनो त्यासाठी लवकरात लवकर घेऊन टाका पैसा आपण कधी पण कमवू शकतो परंतु गेलेली वेळ आणि एकदा नोकरी गेली मित्रांनो तर आपलं खूप हाल होतील त्यामुळे मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपयाला आपल्याला या ठिकाणी ह्या पीड मिळणार आहे त्यामुळे अवश्य तुम्ही घेऊन टाका कारण की पैसे कधी पण येतात परंतु वेळ खूप महत्त्वाची टाईमाला महत्त्व दिलं पाहिजे आपण तेव्हाच टाईम आपला आदर करीत असतो चालू घडामोडीची वापर आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि जी केसाठी रिव्हिजनसाठी मिळणार आहे मागच्या वेळेस मुंबई पोलिसला मित्रांनो तुम्ही बघितला असेल किती प्रश्न जिकेवर आले होते बघा ज्यांचा ज्यांचा पॅटर्न होता त्यांचा सगळ्यांचा बार झाला परंतु ज्यांनी जर आपला पूर्णपणे व्यवस्थित जे के कव्हर केला मित्रांनो त्यांना भरपूर फायद फायदा झालेला त्यामुळं या पिढ्याचा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के फायदा होणार व्हिक्टोरिया टर्मिनलचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आधी असं कधी करण्यात आलं तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये मित्रांनो हे करण्यात आलं कधी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये हे करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रामधील मा सर्वाधिक साक्षर दर असलेला जिल्हा ताजमहल ही जी काय वास्तू आहे मित्रांनो मुंबईमध्ये कधीच कोणी उभारली तर ताजमहल हॉटेल ही वास्तू मित्रांनो जमशेदजी टाटा यांनी ही उभारलेली आहे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई आपलं करेट आन्सर आहे मित्रांनो कोणता आहे मुंबई पुढचा प्रश्न आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वाशी या ठिकाणी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय कुठं वाशी या ठिकाणी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सचं जुनं नाव काय होतं तर विक्टोरिया टर्मिनल हे नाव होतं लक्षात ठेवायचं आहे व्हिक्टोरिया टर्मिनल भारतामधील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणत्या ठिकाणी आहे तर धारावी या ठिकाणी मित्रांनो भारतामधील सर्वात मोठी काय बघा झोपडपट्टी आहे जिना हाऊस काय प्रश्न आहे बघा जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो जीना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामधील सर्वात दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई हा मित्रांनो सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा आहे प्रभादेवी या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानकाचं जुनं नाव काय होतं तर एलिफंट्स हे नाव होतं लक्षात ठेवायचं आहे एलिफंट्स पुढचा प्रश्न बघा नाबार्ड बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणीच मित्रांनो नाबार्ड बँकेचं मुख्यालय आहे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचं नवीन नाव काय आहे तर लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव काय होतं तर गवालिया टँक हे मित्रांनो ऑगस्ट क्रांती मैदानाचं जुनं नाव होतं पुढचा प्रश्न बघा राजाबाई टावर उभारण्यासाठी त्याच्या आई राजाबाई यांच्या स्मृतिपित्थर्थ कुठे दोन लाख रुपये देणगी दिली होती तर प्रेमचंद रायचंद यांनी दिली होती मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली तर नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तरमध्ये बघा मुंबई शेअर बाजाराची स्थापना झालेली द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तर एक नोव्हेंबर या ठिकाणी झाली होती एक नोव्हेंबरला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर बोरीवली या ठिकाणी मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं मुंबई शहराचं नाव हे कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे तर मुंबादेवी या नाव यावरून ठेवण्यात आले पा मुंबईमधील सोने आणि हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे तर जवेरी बाजार हे आपलं करेट आन्सर आहे कोणतं जहेरी बाजार सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये चलेजाव चळवळीची सुरुवात कुठून झाली तर ही मुंबईमधून झाली बघा एकोणीसशे बेचाळीसची सुरुवात पुढचा प्रश्न बघा तारा पोरवाला मत्सलय कोणत्या वर्षी बांधण्यात आलं तर एकोणीसशे एक्कावन्न या ठा या ठिकाणी आपलं करेट आन्सर आहे बघा आत्माना आत्माराम पांडुरंग तड यांनी मुंबई येथे कोणत्या सभेची स्थापना केली तर प्रार्थना सभेची प्रार्थना समाजाची स्थापना केली लक्षात ठेवायचं आहे आत्मारांग पांडुरंग तडकरकर यांनी पुढचा प्रश्न बघा आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर जगन्नाथ शंकरसेठ यांना मित्रांनो ओळखलं जातं जगन्नाथ शंकरसेठ यांना बांद्रा वरळी बांद्रा वरळी सीलिंगची लांबी किती आहे तर पाच पॉईंट सहा किलोमीटर इतकी कि आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई हे जे काही शहर आहे किती बेटांचं मिळून बनलं आहे तो तर सात बेटांचं मिळून मित्रांनो मुंबई शहर बनलं आहे किती सात बेट पुढचा प्रश्न बघा गेट वे ऑफ इंडियाची उंची किती आहे तर सव्वीस मीटर इतकी मित्रांनो गेट वे ऑफ इंडियाची उंची आहे म्हातारीचा बूट ही जी काय वाचतो ही मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर कमला नेहरू पार्क या ठिकाणी मित्रांनो म्हातारेची बूट ही वाचतो आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न बघा मुंबई मधील प्रसिद्ध हँगिंग गार्डनचं नवीन नाव काय आहे तर फिरोज शहा मेहता याचं करेक्ट आन्सर आहे फिरोजशाह गेटवे ऑफ इंडियाचं उद्घाटन कधी झालं तर चार डिसेंबर एकोणीसशे चोवीसला ला झालं मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं तर फिरोज शाह मेहताला मित्रांनो मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघा जगन्नाथ शंकर सेठ यांनी मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असं म्हटलं आहे तर प्रल्हाद केशवात्र यांनी म्हटलं आहे पुढचा प्रश्न बघा मुंबईच्या भौगोलिक स्थानाचा विचार केला असता ब्रहन मुंबई महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे तर पश्चिम दिशेला मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे कुठं आहे बघा पश्चिम दिशेला पुढचा प्रश्न आहे बघा मुंबईच्या भौगोलिक स्थानचा विचार केला असता मुंबईच्या पूर्व दिशेला कोणती खाडी पूर्व दिशेला तर ठाण्याची खाडी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते कोणती ठाण्याची खाडी पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस परिमंडळं आहेत तर तेरा पोलीस परिमंडळं आहेत लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर टिंबटिंब ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी लक्षात ठेवायचं आपला ही स्थापन करण्यात आली मुंबई लोकल ट्रेनमध्ये दरवर्षी सरासरी किती प्रवासी प्रवास करतात तर साठ ते सत्तर लाख लक्षात ठेवा प्रत्येक दिवशी बघा साठ ते सत्तर लाख प्रवासी मित्रांनो या ठिकाणी प्रवास करतात पुढचा प्रश्न आहे मुंबई या ठिकाणामधील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जात असे तर फ्लोरा फाऊंटन याचं करेक्ट आन्सर आहे काय बघा फ्लोरा फाऊंटन जिना हाऊस काय प्रश्न आहे बघा जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो जिना हाऊस हे जे काय ऐतिहासिक वास्तू आहे ही आहे खालीलपैकी महाराष्ट्रामधील मा सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं आहे तर मुंबई विद्यापीठ मित्रांनो सर्वाधिक जुनं विद्यापीठ आहे कोणतं मुंबई विद्यापीठ मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे तर मित्रांनो आहे पेट्रोलियम मुंबईमधील एकोणीसशे त्र्याण्णव जातीय धार्मिक दंगलीच्या चौकशी कामी कोणता आयोग नेमण्यात आला होता तर श्रीकृष्ण आयोग मित्रांनो लक्षात ठेवा श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता नेक्स्ट पहा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती आहे तर प्रधान समिती मित्रांचं बरोबर उत्तर कोणती प्रधान समिती मुंबई हे जे काय बेटे ब्रिटिशांना कोणाकडून कौन आंदन म्हणून मिळालं होतं तर पोर्तुगीजाखंड मित्रांनोही आंदन म्हणून मिळालं होतं मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत कोणत्या ठाणे पुढचा प्रश्न बघा मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचं नाव दिलं आहे तर बघा राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलं आहे नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही तर पुणे या ठिकाणी नाही बाकी बघा छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि गोवामध्ये आहे क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई हो मुंबगय हा जिल्हा आहे मित्रांनो मुंबईमध्ये दूरदर्शन केंद्र कधी सुरू झालं तर एकोणीसशे बहात्तरमध्ये मित्रांनो मुंबईमध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झालं माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कुठे विकसित होत आहे तर द्रोणा होत आहे तर मित्रांनो हा नवी मुंबई या ठिकाणी विकसित आहे कुठे नवी मुंबई मुंबई हा येथे असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खनिज तेल साठेचा शोध कधी लागला ते एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मित्रांनो याचा शोध लागला कधी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये भारतामधील पहिलं दूरदर्शन केव्हा सुरू झालं तर एकोणीसशे एकोणसाठला मित्रांनो हे चालू झालं महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचं मुख्यालय कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे क्षेत्रफळाचा विचार केला असता महाराष्ट्रामधील मा सर्वात लहान जिल्हा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रामध्ये ते मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर प्रभादेवी या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील पहिली पॉल टॅक्सी मुंबईत कोणत्या दोन ठिकाणांच्या दरम्यान सुरू होणार आहे तर कुर्ला ते बी के सी दरम्यान मित्रांनी चालू होणार आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं बदललेलं नाव काय आहे तर नाना जगन्नाथ शंकर सेठ हे आहे कोणत्या वर्षी बॉम्बेचे नामकरण मुंबई असं करण्यात आलं ते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हे करण्यात आलं फुलांच्या बाजारपेठीसाठी प्रसिद्ध असणारं मुंबईमधील ठिकाण कोणतं आहे तर दादर मित्र लक्षात ठेवायचं फुलाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे दादर मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सवाची सा सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे चौतीसमध्ये मित्रांनी झाली मुंबई महा मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत एकूण किती महानगरपालिका येतात तर नऊ महानगरपालिका येतात किती नऊ पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर अठराशे चोपन्नमध्ये लक्षात ठेवायचा मित्रांनो अठराशे चोपन्नमध्येही सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न बघा मुंबई येथील महिम किल्ला कोणत्या शतकात बांधला गेला तर बारावे शतक मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बाराव्या शतकामध्ये हा बांधण्यात आला पुढचा प्रश्न बघा राजीव गांधी सी लिंक खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो तर वांद्रे वरळी लक्षात ठेव मित्रांनो वांद्रे वरळी या ठिकाणांना जोडतो बृहन्मुंबई जिल्ह्याचं विभाजन झाले त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तर शरद पवार होते मित्रांनो लक्षात ठेवायचे शरद पवार पुढचा प्रश्न आहे पहा देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली तर मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली त्यानंतर देशामधील पहिली बघा टिंबटिंब देशातील पहिली ए सी इलेक्ट्रिक डबल डेक्कर बस सुरू कुठं करण्यात आली तर ही सुद्धा मुंबईमध्ये सुरू करण्यात आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मध्ये कोटं भरलं होतं तर हे सुद्धा मुंबईमध्ये भरलं होतं मित्रांनो मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अमलदार तुकाराम ओळंबे यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर गिरगाव चौपट या ठिकाणी मित्रांनो हे करण्यात आलंय सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फांसळकर या आहेत कोणत्या ब्रिटिश प्रशासकीय आधुनिक मुंबईचा शिल्पकार असं म्हटलं जातं तर जॅरोड यांना म्हटलं जातं मुंबई शेअर बाजाराची रोखे बाजाराची स्थापना केव्हा झाली तर अठराशे सत्याहत्तरला झाली टिंबटिंब हे भारताचे प्रवेशद्वार एकोणीसशे अकरामध्ये मध्ये मुंबई येथे राजा पाचवा जॉर्ज व मर यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलं तर गेट वे ऑफ इंडिया याचं करेडसरी मुंबईजवळ एलिफंटा किव घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडते तर रायगड जिल्ह्यामध्ये मोडते हे पण लक्षात ठेवायचं आहे मुंबई उपनगर जिल्ह्यामधील पावसाची वार्षिक सरासरी किती आहे तर दोनशे पन्नास सेंटीमीटर बागा किती दोनशे पन्नास कोणत्या वर्षी ब्रोन मुंबई जिल्ह्याचं विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती झाली तर मित्रांनो सन एकोणीसशे नव्वदमध्ये हे करण्यात आलं होतं मुंबईच्या वायुवेला टिंबटिंब या भारतामधील सर्वात मोठ्या खनिज तेल साठाचा शोध एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये लागला तर मुंबई हा याचं नाव आहे राज्यामध्ये मुंबईजवळ कोणत्या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कार्यरत आहे तर ट्रॉम्बे तुर्बे या ठिकाणी कार्यरत आहे अठराशे चौपन्नमध्ये भारताची पहिली कापडगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर मुंबईमध्ये सुरू झाली मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये टिंबटिंब या ठिकाणी धर्मरसी मोरारजी केमिकल कंपनी अवजड रसायन उत्पादन करणारी मोठी कंपनी तर मुंबई याचं करेट आन्सर जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती मुंबईजवळ कोठे केली जाते तर माझगाव या ठिकाणी केली जाते भारतामधील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई या ठिकाणी एकोणीसशे बहात्तरमध्ये चालू झालं होतं टिंबटिंब रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झालं तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरला महाराष्ट्रामध्ये आधुनिक कत्तलखाना कोठे आहे तर देवनार मुंबई या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोठी आहे सुद्धा मुंबईमध्ये बघा नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो तर थळघाट त्यालाच कसारा घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं पुढचा प्रश्न बघा मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे तर वसाईची खाडी आहे पुणे मुंबई मार्गावर बोरघाट लागतो मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ कोणतं बंदर उभारलं आहे तर न्हावाशेवा महाराष्ट्रामधील असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये एक सुद्धा तालुका नाही तर ता मुंबई मुंबई उपनगर या जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे तर वांद्रे या ठिकाणी बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान जिल्हा कोणता आहे मुंबई शहर सध्या महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर पुणे जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे राष्ट्रीय महामार्ग एन एच थ्री हा कशा दरम्यान आहे तर मुंबई आग्रा दरम्यान आहे पुढचा प्रश्न आहे एन एच फोर याच्या दरम्यान तर मुंबई चेन्नई दरम्यान मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर अठराशे सत्तावन्न या वर्षी झाली मुंबईमधील सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण काय करण्यात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे करण्यात आलं भारतामधील सर्वात मोठं तारा ऑफिस कोठे आहे तर हे मुंबईमध्ये आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं मुंबईमध्ये महाराष्ट्रात फिश मिल तयार करण्याचे कारखाने प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहेत तर मुंबई शहर या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न बघा तारा पोरवाला मत्सलय मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संगणीकृत झालेलं बंदर न्हावाशेवाय पहा न्हावाशेवा बंदराला काय म्हटलं जातं तर जवाहरलाल नेहरू बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जातं मुंबईचे हवामान कोणत्या स्वरूपाचं आहे तर उष्ण आणि दमट स्वरूपाचंही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स व्हिक्टोरिया टर्मिनल्स या इमिरतीची या इमारतीच्या रचनाचं जे काही श्रेय हे कोणाला दिलं जातं तर एच डब्ल्यू स्टिवन्स यांना दिलं होतं मुंबईमधील दिल कोणत्या विमानतळावरून प्रामुख्याने देशांतर्गत विमान वाहतूक चालते ते सांताक्रूज भारतामध्ये पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कोठे आहे तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे भारतामधील मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे तर बोरीबंदर मुंबई या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे पण लक्षात ठेवा मुंबईच्या आठ रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात आलं आहे ते बघा श्रीकरी रोडचे याचं नाव लालबाग ठेवण्यात आलं आहे सँड हर्ट रोडचंच नाव आघा डोंगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे मरीन लाईन्सचं नाव मुंबईदेवी ठेवण्यात आलं आहे चर्नी रोडचं नाव बघा गिरगाव हे ठेवण्यात आलं आहे बघा त्यानंतर कॉटन ग्रीनचं काळी चौकी असं नाव ठेवण्यात आलं आहे सँड हर्ट रोडचं नाव बघा डोंगरी हर्बर हे ठेवण्यात आलं आहे डॉक ॲड रोडचं नाव बघा माजगाव हे ठेवण्यात आलं आहे किंग सर्कलचं नाव बघा तीर्थनाथ पार्श्वनाथ हे ठेवण्यात आलं आहे बघा त्याचबरोबर नवी मुंबईमधील विमानतळाचं नाव दिबा पाटील हे असं करण्यात आलेलं आहे धर्मवीर आनंद आनंददै्य योजना दिव्यांगाने या योजनेतून दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत बघा मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ही योजना राबवली जाणार आहे तर मित्रांनो ज्यांनी अजूनसुद्धा ह्या नोट्स घेतल्या नसतील आपल्या त्यांनी घेऊन टाका फक्त नव्याण्णव रुपयाला आपल्याला या ठिकाणी फोनपे करायचे आहेत बघा आपला फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पं ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही या नोट्स घेऊ शकता मुंबई पोलिससाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो हे व्हॉट्सअपला तुम्हाला मिळून जातील त्यामुळे लगेच घेऊन टाका अतिशय महत्त्वाच्या नोट्स या ठिकाणी असणार आहेत नमस्कार मित्रांनो आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे मुंबई विशेष आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी पहिली आपला वन ऑनलाईन क्वेश्चन बघा कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते तर मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे तेरेखोली नदी वाहते पुढचा प्रश्न बघा मुंबई पोलीस आयुक्तालयमध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत तर एकूण तेरा पोलीस परिमंडळ आहेत मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर मध्य रेल्वेचं मुख्यालय मित्रांनो मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती यंत्रणा स्थापन करण्यात आली या जी आपण म्हणतो बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सात बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात मित्रांनो मुंबई शहराला म्हटलं जातं महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे तर सातशे वीस किलोमीटर इतकी बघा लांबी आहे काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो तर मित्रांनो हा मुंबई या शहरामध्ये साजरा केला जातो खालीलपैकी कोणतं स्टेशन युनेस्कोच्या हेरिटेज स्थळ म्हणून ओळखलं जातं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई पुढचा प्रश्न मित्रांनो तानसाई धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तानसाई धरण कोणत्या ता ता जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये लक्ष ठेवायचं ठाणे जिल्हा पुढचा प्रश्न मित्रांनो माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे तर माळशेज हा घाट मित्रांनो आळेफाटा कल्याण या मार्गावरती कोणत्या कल्याण पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील सर्वात मोठं स्टेडियम कोणतं आहे तर डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबईचं करेक्ट महाराष्ट्राची राजधानी कोणती तर आपल्याला माहिती मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे खालीलपैकी कोणतं पोलीस ठाणं नवी मुंबई आयुक्तालयामध्ये नाही तर नारपोली मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते तर पुणे मुंबई मार्गावर मित्रांनो ही धावत असते अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये भारतामधील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली तर मुंबई ठाणे मित्रांनो तुम्हाला याची पिढ्या पाहिजे असेल तर माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या व्हॉट्सअपला मला मेसेज करा मी तुमचा भाऊची लगेचच्या लगेच तुम्हाला मित्रांनो पिढ्या मी त्वरित पाठवून देईन आणि व्यवस्थित वाचा मित्रांनो मुंबई जिल्हा विशेष पुढचा प्रश्न आहे बघा अठराशे त्रेपन्नमध्ये भारतामधील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली तर मुंबई ठाणे मार्गावर धावली मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवास करतात तर मित्रांनो साठ ते सत्तर लाख इतके प्रवास करत असतात मुंबई या ठिकाणामधील हुतात्मा चौक ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता तर फ्लोरा फाउंटेनेचं बरोबर उत्तर आहे बघा जिना हा सी आय कोणत्या ठिकाणी तर मुंबई या ठिकाणी खालीलपैकी महाराष्ट्रामधील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं आहे तर मुंबई विद्यापीठ आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही तर पुणे या ठिकाणी नाही बघा मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी आहे तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत भारताच्या अनुश्य, अणुश अणुशक्ती आयोगाचे मुख्य कार्यालय को कोठे आहे तर मित्रांनो मुंबईमध्ये आहे पुढचा प्रश्न मुंबई मधील एकोणीस त्र्याण्णवचा जातीय धार्मिक दंगलीची चौकशी कामी कोणता आयोग नेमण्यात आला होता तर श्रीकृष्ण आयोगाचं आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर ठाणे आणि आन्सर आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती होती तर मित्रांनो प्रधान समिती होती मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदन मिळालं होतं तर पोर्तुगीजाकडून हे आंदन मिळालं होतं मुंबई शहराला पाणीपुरवठा था करणारं तानसा आणि वैतरण हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये हे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो भारतामधील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा चालू झाली तर लक्षात ठेवा अठराशे त्रेपन्न मध्ये भारतामधील पहिली रेल्वे चालू झाली होती मुंबई ते पहिली कापडगिरणी केव्हा सुरू झाली तर अठराशे मध्ये पहिली कापडगिरणी चालू झाली होती मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला टिंबटिंब यांचं नाव देण्यात आलं आहे तर यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलेलं आहे मुंबईमधील वांद्रेवळ यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचं सा नाव दिलं आहे तर राजीव गांधी यांचं करेट उत्तरे पहा क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहरेचं करेटानसरी सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहरेचं करेटानुसरी नावाशेवा येथील अत्याधुनिक बंदराला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं आहे भारतामधील पहिलं दूरदर्शन केव्हा सुरू झालं एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये पहिलं दूरदर्शन चालू झालं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो अठरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी मुंबईमध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राची किंमत काय होती त्यावेळेस तर चार पॉईंट पन्नास रुपये होती प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी तर मुंबईमध्ये मित्रांनो मुंबई हे जे काही बेटे ब्रिटिशांना कोणाकडून आनंद मिळालं होतं पोर्तेगीजाकडून आंदन मिळालं होतं राष्ट्रीय सेवेचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये झाले होतं महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाचे मुख्यालय कुठे तर हे सुद्धा मुंबईमध्ये महाराष्ट्रात पहिली कापडगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर मुंबईमध्ये झाली भारतामधील पहिली कापडगिरणी जी दावर यांनी चालू केली होती फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया लक्षात ठेवा फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचं मुख्यालय मुंबईमध्ये मित्रांनो केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी हे पण लक्षात ठेवायचं आहे माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कोठे विकसित आहे द्रोणागिरी नवी मुंबई या ठिकाणी विकसित होत आहे न्हावाशेवा बंदराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या बंदराला भारताचं पूर्वेकडील प्रवेशद्वार असं म्हटलं जातं तर मुंबई बंदर आहे देशामधील सर्वात मोठं कंटेनर वाहतूक करणारं बंदर कोणतं आहे तर जवाहरलाल नेहरू बंदर न्हावा शेवा हे आहे भारतातील पहिलं आकाशवाणी केंद्र एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कुठे सुरू झालं तर मुंबईमध्ये मित्रांनो व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल तीन डॉटवर क्लिक करून बघा आपल्याला ॲडव्हान्सवर जाऊन क्वालिटी आपल्याला तीनशे साठ किंवा पुढील चारशे ऐंशी पर्यंत करू शकता नेक्स्ट पहा भारतामधील पहिलं आकाशवाणी केंद्र एकोणीसशे सत्तावीसमध्ये मुंबई या ठिकाणी चालू करण्यात आलं होतं मुंबईमध्ये दूरदर्शन एकोणीसशे मध्ये आलं होतं पहा मुंबई हा येथे असलेल्या भारतामधील सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध कधी लागला तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये लागला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पूर्वीचं नाव काय होतं तर सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ वांद्रा वरळी सिलिंक या रस्त्याची लांबी किती किलोमीटर आहे तर पाच पॉईंट सहा किलोमीटर आहे मुंबईचा सी एम म्हणून कोणाला ओळखलं जातं तर पिरोज शहा मेहताला ओळखलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं कोणाच म्हटलं जातं नाना शंकर शेठ यांना म्हटलं जातं आझाद मैदानाला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जातं तर बॉम्बे जिमखाना मैदान म्हणून ओळखलं जातं एल आय सीचे चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती कोण होते तर एम सी छागला होती लक्षात सी छागला मुंबईचे प्रवेशद्वार कशाला म्हटले जातं तर गेट वे ऑफ इंडियाला मुंबईचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं बँक ऑफ बॉम्बेचे संस्थापक कोण होते तर प्रेमचंद्र रायचंद्र हे होते राजा भीमदेवाचे राजधानीचं शहर कोणतं होतं तर महिकावती माहीम हे होतं शिवाजी पार्क मैदानाची निर्मिती कधी करण्यात आली एकोणीसशे पंचवीस साली करण्यात आली मुंबईचे सध्याचे महापौर कोण आहेत तर किशोर पेंडेकर हे आहेत मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या साली झाली तर एकोणीसशे पंच्याहत्तर ला याची स्थापना झाली पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहेत तर छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे भावा ॲटॉमिक रिसर्च सेंटर बी ए आर सीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो हे तुर्बे मुंबई या ठिकाणी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना लगेच शेअर करून ठेवा ज्यांचा पेपर बाकी असेल मुंबईचा भाबा ॲटॉमिक रिसर्चची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे चौपन्नमध्ये झाली मुंबईतले ठाणे दरम्यान पहिली रेल्वे अठराशे त्रेपन्नला धावली होती मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत मित्रांनो विवेक फणसळकर आहेत सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काला महोत्सव सुरुवातीत पाहिला आपण मुंबई या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांच्या एकदिवसीय कारकिर्दीचा शेवटचा सामना कोणत्या मैदावर खेळण्यात आला तर ता वानखेडे स्टेडियमवरती खेळण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती तर अठराशे बासष्ट मध्ये करण्यात आली होती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचं पूर्वीचं नाव काय होतं तर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी मुंबईतील प्रसिद्ध राजाभाई राजाभाई टावरची उंची किती आहे दोनशे ऐंशी फूट इतकी मित्रांनो किती आहे दोनशे ऐंशी फूट पुढचा प्रश्न बघा गेटवे ऑफ इंडिया वास्तूची उभारणी कोणत्या इंग्रज राज्याच्या स्वागतासाठी करण्यात आले होते तर जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली तर अठराशे सत्तावन्नला स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा ग्रँड मेडिकल कॉलेज या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना कधी करण्यात आली तर अठराशे चोपन्नमध्ये मध्ये करण्यात आली मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना कधी झाली एकोणीसशे तीसमध्ये मध्ये झाली त्यानंतर बघा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत रोहित पवार आहेत मुंबई येथे पहिली सुदगिरणी कधी कार्यान्वित झाली तर अठराशे चौपन्न मध्ये कार्यान्वित झाली होती बृहत मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आली होती मित्रांनो अठराशे बहात्तर मध्ये करण्यात आली महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडाची जी काही स्थापना आहे ही एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये करण्यात आली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय नाव होतं तर कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान हे नाव होतं आरे मिल्क कॉलनीची स्थापना कधी ता करण्यात आली तर एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाली दादासाहेब फाळके चित्रनगरी कोणत्या ठिकाणी तर गोरेगाव पूर्व या ठिकाणी आहे महाराष्ट्र विधान परिषदचे अध्यक्ष कोण आहेत तर नीलम गोरे हे आहेत महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते कोण आहेत तर आंबानास दानवे हे आहेत पुढचा प्रश्न बघा मुंबई उच्च न्यायालयाचे शेचाळीसवे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर मनोज मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत मित्रांनो मनोज सोनिक आहेत महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यू पी एस मदान मा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली तहित स्थाकन करीत छत्तीसगड राज्याचे राज्यपाल विश्वभूषण हरिश्चंदन आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी ट्वेंटीचे जे काही अध्यक्षपदी हे भारत